काल बॉन निमकरांचं निधन झालं. महाराष्ट्रातल्या पशुसंवर्धन क्षेत्रातल्या एक महत्त्वाच्या माणसाचं काल निधन झालेलं आहे. एक मैलाचा दगड आणि आउटस्टँडिंग असं काम पशुसंवर्धन क्षेत्रात निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने केलं आहे. सुंदरबनमधल्या मेंढ्यांच्या पासनं तयार होणारी दोन कोकरांचं जीन त्याच्यावरती काम करणं असो, किंवा साऊथ आफ्रिकेतल्या बोर जातीच्या शेळ्यांमध्ये आपल्या शेळ्यांमध्ये त्यांचा कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम असो, शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाचा, त्यांच्या विषयाचा, त्यांच्या अभ्यासाचा फायदा झालेला आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या दूरदृष्टी असणाऱ्या लोकांची देशाला गरज होती, विजनरी लोकांची देशाला गरज होती, अशा प्रकारचे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लोकांमध्ये काम करणारे एक कार्यकर्ते आणि दिशा देणारे एक दिशादर्शक असे बॉन निमकर होते. त्यांच्या तिन्ही मुली फलटणमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती महत्त्वाचं काम करतात आहेत. चंदा निमकर स्वतः पशुसंवर्धन विभागामध्ये निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाचं काम करतात आहेत. राज्याला मार्गदर्शन निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट वारंवार करत आहे. आणि ॲग्रोवन मध्ये मी ज्या वेळेला 3 वर्षापासून लिहायला लागलो, तर प्रत्येक लेखानंतर एक महत्त्वाची व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स करते, एक महत्त्वाची व्यक्ती आपल्याला फोन करते, ईमेल करते की तुमच्या लेखामुळे असे असे पुढची दिशा दिसते, तुमच्या लेखामध्ये या या गोष्टी नाही आहेत, त्या असायला हव्या होत्या. पार्किन्सन्स सारखा आजार त्यांना झाला होता, बोलता येत नव्हतं, 2 मिनटं फोनवर बोलायचे आणि ईमेलवरती मात्र सविस्तर लिहून ते पाठवत असत. मला आठवतं की मी 2 वर्षाआधी त्यांच्याकडे गेलो होतो आणि सांगितलं की सध्या महाराष्ट्रातल्या गवताळ माळरानांवरती काम करणार या असा विषय आम्ही बोललो होतो. एक मोठा गठ्ठा गवताळ माळरानांचा देशभरातला डेटा असलेला एक एन्सायक्लोपीडियाच त्यांनी माझ्यासमोर ठेवला होता आणि कुठे काय काम चाललं आहे, कशा प्रकारच्या गवतांच्या जाती आहेत याच्याबद्दलचं ते पुस्तक होतं. आणि वेगवेगळ्या विषयावरती आम्ही नेहमी बोलत असू. आता ते 90 वर्षाचे होते, पण अगदी 6 महिन्यापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की मला म्हशीच्या रेड्या घ्यायच्या आहेत आणि आमच्याकडे असलेलं जे निर्बीजा नावाचं सुभाभुईचं वाण आहे त्याचा त्यांच्या वाढीवरती काय परिणाम होणार हे मला बघायचं आहे. तर वयाच्या 89व्या वर्षी किंवा 90व्या वर्षी हा माणूस रिसर्च परत करायचा विचार करतो आणि प्रचंड ऊर्जा, प्रचंड उत्साह ह्या गोष्टी त्यांच्याकडनं घेण्यासारख्या होत्या. आणि पुढे पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे त्यांचं काम मार्गदर्शक ठरेल आणि आमच्यासारख्या तरुणांना नेहमीच अशा प्रकारच्या दीपस्तंभांची आवश्यकता आहे. त्यांना मी आज ॲग्रोवनच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो आणि एक हा कार्यक्रम किंवा हे काम पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही पण देतो.